नमस्कार मित्रांनो, जालना जिल्ह्याचे हृदय सम्राट हिंदू योद्धा असे मानले जाणारे गजानन भाऊ थोर आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांचे भरपूर काही असे व्हिडिओ फोटोज व्हायरल होत आहेत, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुन भाऊ खोतकर यांचे निकटवर्षीय असलेले त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात असो किंवा कोणत्या पण समाजकार्यात त्यांच्यासोबत असणारे गजानन भाऊ थोर हे बघा. हा व्हिडिओ आहे अर्जुन भाऊ खोतकर यांच्या बंगल्यावरचा. बघा मित्रांनो, त्यांचं डिस्कशन पण चालू आहे. भरपूर अशा गोष्टी आहेत जे अर्जुन भाऊ खोतकर आणि गजानन भाऊ थोर यांच्यामध्ये झालेल्या असतील, अविस्मरणीय अशा त्यांच्या गाठीभेटी असतील. ह्या बघा, हा एका कार्यक्रमातील व्हिडिओ आहे जिथे अर्जुन भाऊ खोतकर दिसत आहेत पलीकडून आणि अलीकडून जालन्याचे किंग बसलेले आहेत. हा बघा त्यांच्या मेवण्यासोबतचा व्हिडिओ, जेव्हा ते समुद्रावर फिरायला गेले होते त्यावेळेचा फोटो. हा बघा, राजस्थानी हुक्का घेताना गजानन भाऊ थोर, त्यांचे अविस्मरणीय असे व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. मित्रांनो बघा, त्यांच्या चिमुकलीसोबतचा अविस्मरणीय फोटो, ज्या चिमुकलीला सोडून आज गजानन भाऊ थोर स्वर्गविलीन झालेले आहेत. त्यांचे भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मी. बघा मित्रांचा हृदय सम्राट असे म्हणून ओळखले जाणारे गजानन भाऊ थोर आज प्रत्येकांच्या हृदयात आपली छाप सोडून निघून गेलेले आहेत. मित्रांसाठी कधीही कोणत्या अडचणीत तत्पर असणारे गजानन भाऊ थोर, बघा अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमासाठी जातानाचा त्यांचा व्हिडिओ, अशी चव्हाण पण दिसत आहेत सोबत. मित्रांनो, समाजकार्यासाठी पुढे असणारे गजानन भाऊ थोर हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, याची जालन्याकरांना खूप कमतरता भासणार आहे. मित्रांनो, त्यांची ही झीज कोणीच भरून काढू शकत नाही. मित्रांनो विचार जर केला तर असा व्यक्ती पुन्हा जालन्या जिल्ह्यात का पण महाराष्ट्रात बनणे नाही आहे. परंतु मित्रांच्या हृदयातील हृदय सम्राट म्हणून गजभाऊ थोर हे नेहमीच असणार आहे. मित्रांना त्यांची उणीव वाचणारच आहे. मित्रांनो, अडीअडचणीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये त्यांना गजभाऊची आठवण येणारच आहे. मित्रांनो, शरीर मरता हे नाम नाही असे त्यांचे वाक्य हे खूपच फेमस झालेले आहे. मित्रांनो, गजभाऊबद्दल बोलण्याचं झालं तर भरपूर काही आहे मित्रांनो, परंतु मी तुम्हाला हे सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि इतकं बोलून मी इथंच आपला व्हिडिओ स्टॉप करतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल